महाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं रेल्वेला कळवलेलं आहे की 17 तारखेपासून म्हणजे 17 ऑक्टोबर याचा अर्थ कालपासून महिलांकरता आपल्या माय भगिनींकरता मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रामधील रेल्वे प्रवास हा मोकळा करून देण्यात यावा. कोविडच्या नियमांना पाळत असताना ज्यांच्याकडे योग्य तिकीट आहे अशा महिलांना 11 ते 3 आणि संध्याकाळी 7 नंतर या प्रवेशाची मुभा द्यावी. ज्या वेळेला रेल्वेमध्ये खऱ्या अर्थानं गर्दी नसते आणि असं असतानाही आणि एकंदरच 17 तारखेपासून नवरात्र चालू होणार आहे ही माहिती असतानाही रेल्वेचे अधिकारी आता ज्या पद्धतीने टाळाटाळ करतात आणि सांगतात की रेल्वे बोर्डाची बैठक घ्यावी लागेल आणि त्यानंतरच हा निर्णय घेण्यात येईल हे अत्यंत दुर्दैवाचं आहे. खऱ्या अर्थाने हा निर्णय रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी मुख्य सचिवांनी त्याचबरोबर इतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलीस प्रशासनाने मिळून घेतला होता आणि तो अगोदरच घेण्यात आला होता आणि याची जाणीव होती की नवरात्र सुरू होणार आहे आणि त्यामुळे महिलांना त्याचा या प्रवासाचा लाभ निश्चितपणे या कालावधीमध्ये होईल निश्चितपणे सुविधा होईल. परंतु असं असताना जर रेल्वे बोर्डाची परवानगी एवढी आवश्यक आहे असं जर वाटत असेल तर त्या अगोदरच का घेण्यात आली नाही हा प्रश्न रेल्वेच्या सीपीएमना विचारण्याची आवश्यकता आहे आणि त्याचबरोबर केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयलना देखील आम्ही विचारत आहोत. खऱ्या अर्थानं रेल्वेचे हे जे अधिकारी आहेत ते स्वतःच्या अधिकारामध्ये हा निर्णय देखील घेऊ शकतात कारण त्या अगोदर हा बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे त्यांना माहिती आहे. परंतु असं असताना नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर देखील हे अधिकारी जर निर्णय घेत नसतील तर पियुष गोयलांना याचं उत्तर द्यावं लागेल आणि भारतीय जनता पक्ष जर मंदिर उघडा म्हणून ज्या पद्धतीनं राजकारण करत होता आणि त्या पद्धतीनं भाजपचे नेते बोलत होते आज आपल्या माय भगिनींना नवरात्रीच्या वेळी या निर्णयाचा लाभ होणार आहे माहीत असताना देखील गप्प का आहेत आता घंटानाद का करत नाहीत हा प्रश्न आम्ही आता उपस्थित करत आहोत.